सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे की गायरांवर जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्याचा देशामध्ये निकाल झालेला आहे। आता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च कोर्ट आहे, महामहिम सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो निकाल आदेश पाळणं हे सगळ्यांचं कर्तव्य असतं। त्यामुळे काही ठिकाणी अतिक्रमण काढायला जळगावमध्ये सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हा वंचित विकास आघाडीचा मोर्चा या ठिकाणी होता आणि त्यांनी मला काल निवेदन दिलं होतं। निवेदन दिल्याप्रमाणे मी त्यांना आज 1 वाजेची वेळ ही शासकीय विश्रामगृहाला दिली होती की आपल्या शिष्टमंडळाने यावं आणि माझ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी टाकलेलं आहे की वंचित आघाडी विकासच्या कार्यकर्त्यांची गाठ भेट व त्यांच्या अडचणीवर या ठिकाणी चर्चा। त्यांनी ते न करता ते या ठिकाणी रस्त्यावर उभे राहिले आणि साहजिक आहे ते रस्त्यावर बसले, मी पण त्यांच्यामध्ये रस्त्यावर त्यांच्याबरोबर बसलो। हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा असल्यामुळे शासन हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आहे की याच्यावर काहीतरी तोडगा निघावा याच्याकरता, आणि त्याचबरोबर इतर पर्यायी शासनाने सुचवलेले आहे की जी जमीन गावाला लगत येते ती गावठाण विस्तारमध्ये घ्यावी जेणेकरून ते गायरांमध्ये येणार नाही आणि त्यांची घरं वाचतील। नगरपालिके हद्दीतमध्ये असतील तर नगरपालिकेने घ्यावी अशा पद्धतीचं या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन आहे। कॅबिनेटमध्ये तो विषय झालेला आहे आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकार जाणार आहे। हे फक्त महाराष्ट्र सरकारपुरता निर्णय नाही आहे, हा देशाचा निर्णय आहे। त्यामुळे जळगावमध्ये जरी आंदोलन झालं तरी देशाकरता हा निर्णय करावा लागेल, त्याशिवाय या लोकांना न्याय मिळणार नाही। आता शेवट जर आपण बघितलं तर आंदोलन तर म्हणजे सुरुवातीला अतिशय गरमागरमीचं वातावरण होतं, शेवट मात्र गोड झाल्याचं पाहायला मिळालं, काय आश्वासन दिलं? आश्वासन असं दिलं आहे की ज्या लोकांची घरं पाडणे सुरू आहे टेम्पररी ती सध्यापुरती थांबवा, सुप्रीम कोर्टाचं आपल्याला अपमान करता येत नाही, पण काही गायरांमध्ये विस्तारामध्ये सीओंशी चर्चा करू, काही विस्तार वाढवता येतं का, कसे घरं वाचवता येतील याच्याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि शासन जोपर्यंत सुप्रीममध्ये गेलं आणि त्याच्यावर काही निर्णय झाला तर या गोष्टीवर ॲटोमॅटिकली त्याच्यावर निर्णय होणार आहे, त्यामुळे सध्यापुरती या गोष्टीला थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।